शहरात भोईवाडामध्ये अनोळखी वाहनाच्या धडकेत पोलिसाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. पोलीस शिपाई धनराज घाग असं 25 वर्षीय पोलीस शिपाईचं नाव असून त्यांचा मित्र गंभीर जखमी आहे. दरम्यान व्हिडिओ पुढे काय घडलं पाहण्याआधी AM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा. शिपाई धनराज घाग हे ताडदेव सशस्त्र पोलीस दलात कार्यरत असून ते मित्र कल्पेश अनामालू यांच्यासोबत रात्री दुचाकीवरून बाहेर निघाले होते. दुचाकीवरून मित्राबरोबर ते जात असताना पहाटेच्या सुमारास परळच्या एल्फिन्स्टन ब्रिजवरून जात असताना एका अनोळखी वाहनाची त्यांना जोरदार धडक बसली. यात शिपाई धनराज आणि कल्पेश दोघेही गंभीर जखमी झाले. त्यानंतर एका टॅक्सी चालकाने रुग्णालयात नेले असता तिथे उपचारादरम्यान धनराज यांचा मृत्यू झाला. सध्या कल्पेश गंभीर जखमी असून त्यांच्यावर KEM रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी कल्पेश यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवलाय. भोईवाडा पोलीस परिसरातील CCTV फुटेजच्या मदतीने तपास करत आहेत. आरोपी विरोधात मोटर वाहन कायद्याच्या संबंधित कलमांचं IPC कलम 279 रॅश ड्रायव्हिंग आणि 338 मानवी जीवन धोक्यात आणणारे कृत्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. धनराज यांच्या त्यांच्या पश्चात आई आणि बहीण आहेत. त्यांचा मृतदेह चुलत भाऊ किरण घाग यांच्याकडे पाठवण्यात आलाय.